आणि या क्षणाची मोठी बातमी, राष्ट्रवादी पक्ष चिन्ह याबाबत उद्या निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाचे मंत्रीही सुनावणीला उपस्थित राहणार आहेत. अनिल पाटील, धनंजय मुंडेंसह सुनील तटकरे यावेळी उपस्थित राहणार असल्याची मोठी बातमी. याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, राष्ट्रवादी पक्ष चिन्ह याबाबत उद्या निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे, त्यासाठीची तयारी कशी सुरू आहे? निलेश यांच्याबरोबरचा आपला संपर्क या क्षणी तुटलेला आहे. अजित पवार गटाचे मंत्री देखील या सुनावणीला उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. अनिल पाटील, धनंजय मुंडेंसह सुनील तटकरे देखील या सुनावणीच्या वेळी उपस्थित राहणार आहेत, कारण राष्ट्रवादी पक्ष चिन्ह याबाबत उद्या निवडणूक आयोगामध्ये सुनावणी आहे आणि या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, या सुनावणीच्या वेळेला कुणाकुणाची उपस्थिती असेल? विशाल, उद्या जी सुनावणी पार पडते त्यावेळेस अजित पवार गटाच्या वतीनं आता मंत्री देखील त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. खरं तर मागच्या सुनावणी वेळी अजित पवार यांच्या कुटुंबातील पहिला व्यक्ती त्या ठिकाणी आला होता. पार्थ पवार आजच्या सुनावणीला उपस्थित होते. आता मात्र उद्याच्या सुनावणीला मंत्री अनिल पाटील, मंत्री धनंजय मुंडे यांसोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर ही वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी असणार आहे. तर शरद पवार गटाच्या वतीनं स्वतः शरद पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील आणि हे उपस्थित असणार आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र मतदारसंघातील पूर्वनियोजित कामांमुळे उद्याच्या सुनावणीसाठी उपस्थित राहणार नाहीत. उद्या निवडणूक आयोगामध्ये संध्याकाळी 4 ते 8 अशा 4 तास जवळपास सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं शरद पवार गटाच्या वतीनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्यात येणार आहे. नक्कीच, धन्यवाद निलेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.